आता मागच्या वर्षी तुम्ही इथं पुण्यात आला होता पण बराचसा माल काही जागेवर देण्याचा स्कल तुमचा होता. ह्याही वर्षी तुम्ही एक बाग जागेवर दिली आहे आणि तुमच्या गावात तुम्ही पुढाकार घेऊन अनेक तरुणांना डाळिंबाकडे वळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ह्या वर्षाच्या ह्याच्यात काय फरक वाटले किंवा अजून काय जी दमन स्थिती आहे तर का आहे तुमच्या गावामध्ये अजून जागेवर किंवा मार्केटिंगच्या बाबतीत? मार्केटिंगच्या बाबतीमध्ये म्हणलं तर मार्केटला मी आज पण माल आणला होता परंतु चांगल्या रेटनी गेला. परंतु आता काय झालंय लोकांच्या मनात टनेज प्रत्येकाकडे जास्त आहे, 50 टन 20 टन 40 टन. त्यांना अशी मानसिकता होती की बाबा डेली कार्ड देऊन ही एकदम गेलेलं बरं, एकदम पैसे येतात, अशी एक मानसिकता अजून झालेली लोकांची. बऱ्यापैकी आता तुम्ही जास्ती टन म्हणजे किती सण 100 टन 50 टन 20 टन तुम्ही साधारणतः तुमची एकरीचं जर प्रमाण पाहिलं तर तुमचे एकर किती? 5 एकर 10 एकर 2 एकर ठीक आहे, 10 एकर मोठा शेतकरी. पण मी राजस्थान मध्ये असे काही शेतकरी पाहिले की ज्याचे 30,000 झाड आहेत, 25,000 झाड आहेत, 10,000 झाड आहेत, 5,000 छोटा छोटा शेतकरी इतका. आणि आज आपण जर स्वतःला मोठं म्हणतोय तर मी सुद्धा एक आडत्या म्हणून जर मी स्वतःला मोठं म्हणलं जेव्हा बाहेर जगात पाहतो तेव्हा आपल्यापेक्षा जगात खूप लोक मोठे आहेत. पण ते का मार्केटिंग करतात, ते जागा देतात तर कसे देतात ह्याचा जर अभ्यास केला तर आपण खूप कमी पडतोय आला लक्षात. मग आज मी तिथे गेल्यानंतर मला 500-500 कॅरेट येणारा दररोजचा शेतकरी पाहायला भेटला, 1,000-1,000 कॅरेट येणारा शेतकरी पाहायला भेटला. आणि ज्यावेळेस तो मार्केटिंग करत असताना आज तुमच्या नावाला बघून माल विकला जात नाही, तुमच्या मालाला बघून माल विकला जातोय. तुमच्या कुठल्याही कॅरेटवर तुमची नावं नाहीयेत आणि त्या ह्याच्यात तुमचे ऍव्हरेज वाढत आहेत. आज मला ह्या तुम्हाला हे सांगायचे की आज सगळ्या ह्या परिस्थितीमध्ये आपण जास्त माल आहे म्हणजे 100 टन माल आहे माझ्याकडे दररोज आई सरणी चालणार आहे 10-10 टन. असे अनेक शेतकरी मी गुजरात मध्ये पाहिले, राजस्थान मध्ये पाहिले आणि महाराष्ट्रामध्ये कुणाची 20 कॅरेट, कुणाची 30 कॅरेट, कुणाची 50 आणि 100-110 आलं म्हणजे खूप मोठा एक पिकअप आले. हे आज म्हणण्याची वेळ नाही, आज तुम्हाला मार्केटिंग करण्याची वेळ आहे. तुम्ही 500-500 कॅरेट जरी इथं घेऊन आला तरी तुम्हाला ही देशभराची भूक आहे, ही पुणे नाहीये फक्त त्याला खाणारा किंवा नाशिक नाहीये किंवा इंदापूर नाहीये, आपली तिन्ही मार्केट मधून देशाच्या लेवलवर जातो. त्यामुळे अजून तुमच्या तरुणांना असं वाटतंय आपल्या तरुणांना की आमचं जागेवर गेलं 100 टन गेलं म्हणजे डोक्याला ताप कमी झाला. तुम्ही दररोज 2-2 आता इथं 2-2 गाड्या आणणार आहे म्हणजे दररोज 200-400-500 टन तुम्ही घेऊन येत आहे बरोबर. तुम्हाला काय अनुभव आला जास्त माल आला म्हणून रेट कमी का आला? मग आज तुम्ही 200-300 कॅरेटनी दररोज चाललेला आहे आणि अशा परिस्थितीत आपण दीपक दादा ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांची मानसिकता बदललेली पाहिजे की जर जास्त असेल तर जास्तीचा पिरियड कोणता आहे? मार्केटमध्ये शॉर्टेज माझ्याकडे जास्त आहे तर मला काहीच फरक पडणार नाही. पण मार्केटमध्ये कमी आहे माझ्याकडे जास्त आहे आणि मार्केटमध्ये जास्त आहे आणि माझ्याकडे जास्त आहे तर मग मला पर्याय शोधला पाहिजे कारण माझी तिथली व्यवस्थाच मला क्लिअर करता नाही. छोटा शेतकरी दररोज अपडाऊन करू शकतो, मोठा करू शकत नाही. पण आता इथून पुढचा काळ अजून वर्ष 2 वर्ष तरी कितीही माल येऊ द्या काही फरक पडणार नाही. जागा कमी जरी पडली आपण 2 पर्याय उभे केले, अजून एक पर्याय उभा करतोय. कितीही माल येऊ द्या तेवढी व्यवस्था आपल्याकडे परबळ आहे. आज नाशिकमध्ये जो कोण आले आहेत पण नाशिकला गेलेला आहे का कोण आपल्या दुकानावर? नाशिकमध्ये जाणाऱ्यांची संख्या सुद्धा आता खूप वाढलेली आहे. कदाचित रविवार जी लोक इकडे येतात पण बऱ्यापैकी दररोज नाशिकडे जाणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. प्रशस्त जागा आहे, जवळजवळ 1.25 एकर आपला सेलवाले आणि अजून 1.25 एकर सेलवाला आपला तिथे स्टार्ट होतोय. तर अशा पद्धतीने तुमचा कितीही माल येऊ द्या मोठे मोठे. आता मला काल 50 एकराच्या शेतकऱ्याचा फोन झाला नाशिकहून की शेड आम्ही जागा देत होतो आता आम्ही बंद केलं, आमचं 500-500 कॅरेटने आम्ही दररोज चालणार. त्यामुळं आपली आता एक मानसिकता काढा की माझ्याकडे 100 टन 50 टन तुमच्या 50 टन 100 टन मी मार्केट काही पडणार नाही, उलट तुमचा फायदा होईल. माल विरळ ठेवा हे मी नेहमी सांगतो. आता जागेवर दिलं होतं त्या लोकांची अवस्था काय झाली ते सांगा. नाही जागेवर दिल्यानंतर आज पैसे बन झाले तसे 105 नी 107 नी 1 नंबर म्हणजे आता जो 300 रुपये आज गेला तो माल 105 नी 107 रुपयांनी आला. 300 रुपये गेला त्याची गुटी काय गेली 300 वाल्याची? 300 वाल्याची गुटी 150 रुपयापर्यंत 150 गेली. मग आता मला सांगा गुटीच्या बाजारात बी नाही दिली होती 105-107 रुपयाने माल गेला. तुम्ही समक्ष आलता बागेत? आता मी बागेत आलो, मला एवढा सोन्यासारखा माल तरी मी म्हटलं मला माझ्याकडे पाठवा हे माझं धोरण नाहीये. तुम्ही फक्त जागेवर फसू नका. आता आपण पाहिलं की 6-7 दिवसापूर्वी मी सांगितलं होतं लवकर 200 रुपये रेट होणार. काल पुरंदर तालुक्यातल्या राग गावामध्ये 3 दिवसापूर्वी 201 रुपयाचा रेट झाला.
मला बऱ्याच शेतकऱ्यांनी फोन केला की कुठं भाग रेट टाईट गेला. मी म्हटलं अशा अशा ठिकाणी तुमचा रेट झालेला आहे, तुम्ही त्या माणसाशी बोलू शकता. आज मला चित्र दिसतंय की थोड्याच दिवसामध्ये जाग्यावरचा रेट 250 खाली आपल्याला द्यायला परवडणार नाही. आज मार्केटमध्ये 200 रुपये रेट बसत असेल तर त्याच्यात टिपका आहे, खरडा आहे. रिजेक्शनच्या मालाचाही 200 रुपये रेट पर्यंत आपण पोहोचलो, 180 रुपयाच्या रेट पर्यंत. हा जाग्याचा अर्थ शेल्का माल घेतोय, आज शेल्का माल घेतोय. जे आज 122 रुपये गोटी तुमची गेली, त्या 70 ग्रॅम, 50 ग्रॅम, 40 ग्रॅमचा माल गेलेला आहे. आणि काही 150 ग्रॅम, 600 ग्रॅम. वर्ष 3 कलमचा एव्हरेज काढलं तर 208 बसला होता. आज 208 रुपये वर्षा ह्याच्यामध्ये 3 कलम, म्हणजे त्या 3 कलम घेऊन जातो. चौथी रास तो गोटी घेऊन जात नाही. माझा सांगण्याचा हेतू ही तळमळ हीच आहे की ज्यांनी आज दादांनी सांगितलं की 105 रुपयांनी जागा भाग गेल्या, त्याची गुटी आज 150 रुपये जायला लागली. आणि हा काळ जास्तीचा नाहीये. तुम्ही 6 महिने राबलेला, अजून एक 15 दिवस, 10 दिवस, 20 दिवस असा पुढे सरकला आणि ओर झाल्या झालेला माल आपण काढत गेलो आणि बारीक बारीक माल पुढे घेत गेला तर त्याचं वजन बी वाढतंय आणि रेट पण वाढतोय. मग आता त्या शेतकऱ्यांना पश्चाताप झाला, 100% झाला. माल दिला आणि परतच्या वेळेस ते माझी व्यापाराची टकटक झाली. विचारला तू लगा आपल्या फोनवर ठरला असं की कॅरेट तो म्हणला. आम्ही काय शेतकरी म्हणलं कॅरेट म्हणजे 20 किलो, ते आमचं 23 माप घेतलं कॅरेटचं आमच्याकडनं. आणि मग मी त्याला फक्त 3 दिवस माल दिला. अक्षरशः मला ते माल बसला 48 रुपये त्या 20 दिवसापूर्वीचा. आणि तोच माल मी तुमच्याकडे 102 रुपयाने म्हणजे 8 दिवसात 50 रुपये किलो वाढले. आणि ते 48 रुपये गेला. आपल्याला 6 महिने फवारा मारावा लागला, पाणी द्यावा लागलं, खुरापण्या करावं लागल्या. ह्या सगळ्या ह्याच्यात 48 रुपये तुम्हाला 6-6.5 महिन्याला आणि 8 दिवसात जर व्यापारी 50 रुपये कमवत असेल. सांगतो मी तुमच्याकडे येणार आहे, कारण ज्याचं उसपाळतो ना, ज्याला उलटी व्हायची वेळ येते ना, ते दम काढत नाही, तो चालू गाडीत सुद्धा उलट्या करतो. तसं तुमचं होतंय पाठीमागे, मी तुमच्याकडे येणार आहे म्हणून उठलेलो आहे. कारण हे आता उलट्या केल्याशिवाय, आता पोट मोकळे केल्याशिवाय आता पर्याय नाहीये. कारण तुम्ही जोपर्यंत दुसऱ्याला सांगत नाही, दुसरा शेजारचा सावध होत नाही, तोपर्यंत वाईट अवस्था आपल्या शेतकऱ्याची होणार. सगळी येते आणि सगळी एक आहेत, सगळी आहेत. सांगतात ही टोळी आहे, ही सगळी टोळी.